नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल टू वर्डमध्ये। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2020-21 करता जी सुरू आहे पोस्टमन आणि मेलगार्ड करता, ठीक आहे, त्या 23 जानेवारी झालेल्या पेपरचे ॲनालिसिस आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ऑल शिफ्टचे, ठीक आहे। मित्रांनो, तरी पण अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं, खाली रेड बटणला क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या, मी तुम्हाला असणारी यूजफुलची माहिती लवकर लवकर मिळत राहील। आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरतीबद्दल डिस्कशन करतो, जे आपल्याला डाऊट येतात ते आपण डिस्कस करतो आणि काही सोल्यूशन पण आपल्याला लवकरात लवकर मिळून जाते त्याच्यामध्ये, ठीक आहे। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याआधी तुम्हाला याच्या आधीचे व्हिडिओ पाहिजे ते त्यावरती आयबटन क्लिक करून तुम्ही ते बघू शकता, ठीक आहे। पोस्टमॅन भरतीचे जे आधी झालेले पेपर त्याची व्हिडिओ तुम्हाला इथेवरती आयबटन क्लिक करून मिळून जाईल। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, बघा आपल्या मित्राने काही क्वेश्चन पाठवले आज झालेल्या शिफ्टचे, ठीक आहे, जे की झाले 23/2021 ओके, साई दुधाते, ठीक आहे। हे आपल्या मित्रांनी पहिल्या शिफ्टचे काही क्वेश्चन पाठवलेले आहे, ठीक आहे। तर पहिला क्वेश्चन काय होता, पहिला क्वेश्चन होता की मोती महल कोणी बांधला, ठीक आहे, मोती महल कोणी बांधला, ओके। तर दुसरा क्वेश्चन काय विचारला होता की सूरत कोणत्या नदी काठावर आहे, ठीक आहे, सूरत कोणती नदी काठावर आहे, तर हे तापी नदीच्या काठावर, ठीक आहे, तापी नदीच्या काठावर तेवाले सूरत हे शहर आहे, ठीक आहे, ओके। त्यानंतर भागीरथी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो, ठीक आहे, तर भागीरथी नदीचा उगम हा होतो उत्तराखंड, ठीक आहे, उत्तराखंडमध्ये होतो, ओके मित्रांनो। त्यानंतर आहे सिंधू संस्कृतीतील मूर्ती कोणत्या धातूपासून बनवल्या जात होत्या, ठीक आहे, असा बहुतेक क्वेश्चन होता आला। त्यानंतर अर्थशास्त्र पुस्तक कोणी लिहिले, तर ते लिहिले चाणक्य, ठीक आहे, चाणक्याने लिहिले आहे अर्थशास्त्र हे पुस्तक। ओके, त्यानंतर काय, मध्य प्रदेशला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही, ठीक आहे, तर कोणत्या राज्याची सीमा लागत नाही, त्याच्यात ऑप्शननुसार आपण सांगू शकलो असते, पण आपल्याला हे माहीत आहे की याला कोणकोणत्या सीमा लागतात, ठीक आहे, ओके। तर बघा, हे याच्यामध्ये लागतो आपल्याला उत्तर प्रदेश, गुजरात, त्यानंतर छत्तीसगड, राजस्थान, ओके, अजून कोणतं एक आहे महाराष्ट्र, ओके, अशा आपल्या 5 राज्याच्या सीमा लागतात, ठीक आहे। यापैकी जो पण ऑप्शन नसेल ते आपलं इथे आन्सर राहणार, ठीक आहे, ओके। त्यानंतर काय, नेपाळला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही, ठीक आहे, तर नेपाळला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही, याचे आपण याचे पण आन्सर आपण ऑप्शन पण देऊ शकतो, पण आपल्याला हे माहिती आहे की इथला कोणकोणत्या राज्याची सीमा लागतात, तर कोणत्या, उत्तराखंड, ठीक आहे, उत्तराखंड, त्यानंतर उत्तर प्रदेश, ओके, त्यानंतर बिहार, त्यानंतर आहे वेस्ट बेंगॉल आणि सिक्कीम, ठीक आहे, अशा आपल्या 5 राज्याच्या सीमा लागतात नेपाळला, ओके। त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या सभेचे अध्यक्ष विचारले होते, ओके। त्यानंतर सावरकरने कोणत्या संघटनेची स्थापना केली, तर सावरकर यांनी मित्रमेळा संघटना, ठीक आहे, कोणती, मित्रमेळा, मित्रमेळा संघटना, ओके, याची स्थापना केली, या संघटनेची स्थापना केली आहे सावरकर यांनी, ओके। त्यानंतर सत्यप्रकाशवर एक प्रश्न विचारला गेला होता, ओके, असं आठवलं आहे। त्यानंतर भरतनाट्य नृत्य कोणत्या राज्याचे आहे, तर ते कर्नाटक, ठीक आहे, कर्नाटकचे आहे, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला। ओके, त्यानंतर कोणते क्वेश्चन विचारले होते बघूया आपण। कृषीवर एक क्वेश्चन आलेला होता, ठीक आहे, कृषी राज्यघटने कोणत्या भागात येते, ठीक आहे, कृषी कल्याण राज्यघटने कोणत्या भागात येते, असा क्वेश्चन होता। आर्टिकल 40 क्वेश्चन विचारला गेलेला होता, ओके।
तर आर्टिकल 40 हे कशा संबंधित आहे, ते ग्रामपंचायतशी संबंधित आहे आर्टिकल 40। ओके नेक्स्ट आहे आर्टिकल 43A, ठीक आहे 43A वर विचारला होता। ओके त्यानंतर इप्रॉम, इप्रॉमचा फुल फॉर्म विचारला होता, तर इप्रॉमचा फुल फॉर्म काय आहे, इरेजेबल प्रोग्रॅमेबल रीड ओनली मेमरी, ठीक आहे इरेजेबल इरेजेबल प्रोग्रॅमेबल रीड ओनली मेमरी। ओके असा फुल फॉर्म आहे मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर काय होतं, बंगालचा फाळणीच्या वेळेस कोणते गव्हर्नर होते, ठीक आहे असा क्वेश्चन विचारला होता। ओके त्यानंतर सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो, ठीक आहे तर सर्वात जास्त पाऊस पडतो मॉसिमराम मेघालय, ठीक आहे मॉसिमराम हे एक ठिकाण आहे खेडे। जे के मेघालयमध्ये, ठीक आहे मेघालयमध्ये। इथे जे सगळ्यात जास्त पाऊस पडतो। ओके त्यानंतर FDI रिसिवर हा काही क्वेश्चन होता, भारताचे पहिले मंत्रिमंडळ यावर एक प्रश्न विचारला होता, ठीक आहे चारही बाजूंनी जमीन असलेले बंदर कोणते असा क्वेश्चन होता एक, ठीक आहे नैतिकता मॉरल स्टडीवर दोन क्वेश्चन विचारले होते। त्यानंतर एक टाइम अँड वर्कवर क्वेश्चन होता, ठीक आहे एका दिवसात 810, ठीक आहे असा काही बघून घ्या तुम्ही, बी 405 दिवसात काम करतो आणि सी 270, तर ABC मिळून किती दिवसात करेल। ओके त्यानंतर हा क्वेश्चन आलेला होता, सरासरीवर 33 उंची 169 आहे, तर एक पुरुष निघून गेल्यावर सरासरी किती राहते, पुरुषाची उंची किती, ठीक आहे त्या क्वेश्चन बघून घ्या मित्रांनो, त्याचे आन्सर काढून बघा तुम्हाला जमेल। ओके तर नेक्स्ट बघूया, पुन्हा आपल्या मित्रांनी क्वेश्चन पाठवलेल्या, हे बघा मित्रांनो आपल्या दुसऱ्या मित्रांनी शिफ्ट 2 क्वेश्चन पाठवलेले आहे, तर याच्यात विचारलेले आहे की कोटीगाव वन्यजीव अभयारण्य कुठे आहे, ठीक आहे कोटीगाव वन्यजीव अभयारण्य तर कुठे आहे मित्रांनो, हे वाले गोवा, ठीक आहे गोव्याला आहे कोटीगाव वन्यजीव अभयारण्य, ठीक आहे अर्जुन पुरस्कारवर एक क्वेश्चन आलेला होता। ओके त्यानंतर फेडरल हॉलची पायाभरणी त्यावर क्वेश्चन होता, भारत म्यानमार यांचं सीमेवरील उद्यान, ठीक आहे कोणते उद्यान आहे ते विचारलं आहे सीमेवर, हिराकूट प्रकल्प विचारलं आहे, हाजीरबाग कुठे आहे, ओके त्यानंतर टेहरी कोणत्या राज्यात आहे, ठीक आहे भीमबेटका, ठीक आहे भीमबेटकावर क्वेश्चन आलेलं, भीमबेटका हे लेणी कधी शोध लागला, त्याचा शोध लागला 1888 ही 1888 भीमबेटका याचा शोध लागला होता। ओके आणि आपण हाजीरबाग, इथे बहुतेक हाजीरबाग वाईल्ड लाईफ सेंचुरी विचारली असेल त्यांनी, हाजीरबाग वाईल्ड लाईफ सेंचुरी, तर याचे आन्सर येणार हे वाले येतं झारखंडमध्ये येतं, ठीक आहे झारखंडमध्ये हाजीरबाग। ओके मित्रांनो लक्षात ठेवा हाजीरबाग अभयारण्य झारखंडमध्ये आहे वाईल्ड लाईफ सेंचुरी। ओके त्यानंतर मूलभूत कर्तव्य यावर होता, स्पेस एक्सचे कोण आहे तर इलॉन मस्क, ठीक आहे इलॉन मस्क सगळ्यांना माहीत आहे। त्यानंतर वेरूळ लेण्यामध्ये कोणते पंथ असा हा क्वेश्चन आहे काय। ओके त्यानंतर बाकी त्यांना आठवलं नाही तुम्ही त्यांनी, हे नफाटोठावर सरासरीवर क्वेश्चन होते आणि सरळ व्याजवर 4 ते 5 क्वेश्चन विचारले गेले होते। ओके नेक्स्ट बघूया आपण, नेक्स्ट बघा मित्रांनो आपल्या अंकुशा मित्राने आपल्याला काही क्वेश्चन पाठवलेले आहे। ओके जे की झाले 9 ते 10:30 शिफ्टमध्ये झालेले आहे, ठीक आहे म्हणजे पहिल्या शिफ्टमध्ये, ठीक आहे बघा सत्यप्रकाश न्यूजपेपर, ठीक आहे याच्यावर क्वेश्चन, काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले, काँग्रेसचे सेकंड अधिवेशन, ठीक आहे सेकंड अधिवेशन यावर क्वेश्चन होता। त्यानंतर OBCच्या पहिल्या आयोगाचे अध्यक्ष विचारले गेले होते, भागीरथ नदी कोणत्या
राज्यातून उगम होते, ठीक आहे। भागीरथ नदी आपण याचं बघितलं आहे, भागीरथ नदी कोणत्या राज्यातून उगम होते, तर ती होते उत्तराखंडमधनं, ओके, उत्तराखंडमधून त्याचे आन्सर आहे, आपल्याला बघितलं आपण आधीच, ओके। नेक्स्ट आहे, मध्य प्रदेशला कोणत्या राज्याच्या सीमा लागत नाही, हा पण बघितला आहे। नेपाळला कोणत्या राज्याच्या सीमा लागत नाही, हा पण क्वेश्चन बघितला। सूरत शहरा कोणत्या नदीच्या कडेला आहे, तर सूरत नगर कोणत्या नदीच्या कडेला आहे, हा पण क्वेश्चन बघितला आपण, ठीक आहे। हडप्पनकालीन मूर्ती कशापासून बनवतात, हा पण बघितला आपण, ओके। तर बहुतेक ब्रांज धातू येतो याचा आला हडप्पकालीन मूर्तीचा, ओके। तर हा 9 ते 10:30 शिफ्टमध्ये होते क्वेश्चन, चला पुढे बघूया आपण। तर मित्रांनो, आपल्या एका मित्राने पुन्हा काही क्वेश्चन पाठवलेले आहे, ठीक आहे, जे की झाले 23 जानेवारीचे शिफ्ट 1 चे, ओके। सूरत कोणत्या नदीकाठी आहे, 2 प्रश्न नदीवरती होते, ठीक आहे। काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले, हे पण बघितलं। काँग्रेस दुसरे अधिवेशन अध्यक्ष कोण, सूरत कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे, अर्थशास्त्र कोणी लिहिले, ठीक आहे, चाणक्य आपल्याला माहीत आहे। सत्यप्रकाश उत्तरत्व कोणी लिहिले, भागीरथी नदी, ठीक आहे, यावर क्वेश्चन होता। मध्य प्रदेशला कोणत्या राज्याची सीमा नाही, ओके। नेपाळला कोणत्या राज्याची सीमा नाही, सूरत शहरवर एक क्वेश्चन होता, ठीक आहे। नेक्स्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये की हडप्पाळी मूर्ती कोणत्या मातीपासून बनवल्या होत्या, ठीक आहे। हडप्पा मूर्ती कोणत्या मातीपासून बनवल्या होत्या असा क्वेश्चन होता मित्रांनो ओरिजिनल, ठीक आहे, हे आपल्या मित्रांनी पाठवलेला आहे, ओके। MP आणि नेपाळ यांना लागून कोणता स्टेट नाही, ओके, हे 2 क्वेश्चन होते, ठीक आहे। त्यांनी एकाच्यात दिलेलं आहे। सत्यप्रकाश कोणी लिहिला, ओके। नंतर हा एक याचा क्वेश्चन होता वर्क अँड टाईमवर, ओके। मोहनजोदडोकालीन मूर्ती कशापासून बनवली आहे, शेती आणि पशुसंवर्धन राज्यघटनेत कशात आहे, ठीक आहे, शेती आणि पशुसंवर्धन राज्यघटनेत कशात आहे, ओके। त्यानंतर Article 40 आणि 43 यावर क्वेश्चन होता, ओके। नेक्स्ट काय होतं विचारलं याच्यात, OBCचे पहिले चेअरमॅन, ठीक आहे, सूरत कोणत्या नदीवर आहे, बालहक्क, 5 वर्धक्य संबंधित काय कायदा कधी, ठीक आहे, 2005 असे ऑप्शन दिले होते तिथे, ओके। अभिनव भारत, ठीक आहे, पहिल्या काँग्रेस कॉन्फरन्स, सेकंड प्रेसिडेंट ऑफ काँग्रेस, ठीक आहे, असे क्वेश्चन आलेले होते। तर मित्रांनो असे क्वेश्चन आजच्या शिफ्टमध्ये विचारले होते 23 तारखेच्या, ठीक आहे, 23 जानेवारीच्या, ओके। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या ग्रुप्समध्ये, ठीक आहे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मग तुम्हाला असे झाले उस व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। आणि आपले टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या, खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल, आणि इम्पॉर्टंट बुकची पण लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। सो थँक्स फॉर वॉचिंग।